नमस्ते, आज आपण खुसखुशीत तसेच कुरकुरीत कडाकणी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे बघणार आहोत। कडाकणी बनवण्यासाठी पहिला आपण रवा भिजून घेऊयात। एक वाटी बारीक रवा घेतलाय, याच्यामध्ये रवा भिजल एवढं पाणी घालायचं आहे। पाणी थोड्या थोड्या प्रमाणात मिक्स करून रवा भिजून घेऊयात। एक वाटी रव्यासाठी एक ग्लास पाणी हे प्रमाण योग्य आहे। हा असा रवा भिजवून घेतलाय, आता याला झाकण लावून 2 तास ठेवून देऊयात। एक वाटी साखर घेतली आहे, ही मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। साखर बारीक करून घेतली आहे। रवा चांगला 2 तास भिजल्यानंतर पीठ मळायला घ्यायचं। ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने 3 वाटी मैदा घेतलाय। 1/2 चमचा मीठ घालूयात। मीठ पिठामध्ये मिक्स करून घेऊयात। 2 मोठे चमचे तेल घालूयात। तेल मी गरम करून घेतलेले नाही आहे, थंडच घालायचं आहे। तेल पिठाला चांगलं चळून मिक्स करून घेऊयात। तेल असे पिठाला चळून घेतल्यामुळे कडाकणी छान खुसखुशीत होते। पीठ छान तयार झाले। आता याच्यामध्ये भिजवलेला रवा आणि बारीक केलेली साखर घालूयात। 2 तास रवा छान भिजतो। रवा भिजल्यानंतर त्याच्यावरती थोडं पाणी शिल्लक राहतं, ते पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी काढून घेतले, आता रवा पिठामध्ये घालूयात। बारीक केलेली साखर घालूयात। रवा ओला असल्यामुळे पिठी साखर याच्यामध्ये पटकन विरघळते, त्यामुळे हे मिश्रण थोडं पातळ होतं। मग त्यावेळेस याच्यामध्ये जादाचं पाणी घ्यायची गरज लागत नाही। याप्रमाणे पीठ मळून घेऊयात। कडाकण्या लाटतावेळेस आपल्याला होतील तेवढ्या पातळच लाटायचे, त्यामुळे पीठ मळताना थोडं घट्टच मळायचं आहे, म्हणजे कडाकण्या व्यवस्थित लाटता येतील। तुम्हाला जर वाटत असेल पीठ थोडं मऊ झाले तर तुम्ही याच्यामध्ये वरून थोडासा मैदा घातला तरी चालेल। पीठ मळून तयार झाले, आता याला झाकण लावून 1/2 तास ठेवून द्यायचं आहे। 1/2 तासानंतर पुन्हा एकदा पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ छान भिजले, आता याचे छोटे गोळे बनवून घेऊयात। पुरीसाठी गोळे बनवतो त्या साईजचे गोळे बनवून घेऊयात। चार पाच गोळे बनवून घेतलेत, आता कडाकणी लाटूयात। पुरीच्या आकाराची कडाकणी पातळ लाटायचे। कडाकणी लाटता वेळी जेवढी पातळ लाटाल ना तेवढी छान खुसखुशीत होते। ही अशी पातळ लाटल्यामुळे छान व्यवस्थित तळी जाते। ही अशी या साईजची पातळ पाणी लाटून घेऊयात। कडाकणीची 4-5 पाने लाटून घेतलेत, आता तळून बघूयात। तेल तापवून घेतलंय। कडाकणी पातळ असल्यामुळे ती मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायची। कडाकणी अगदी पटकन तळतात, त्यामुळे थोडा गोल्डन ब्राऊन कलर आला की कडाकणी काढून घ्यायची, जास्त डार्क करायची नाहीये। हा असा कलर आला की कडाकणी काढायची। अशाच या पद्धतीने आपण सर्व कडाकण्या बनवून घेणार आहोत। कडाकण्या बनण्याची ही खूप सोपी पद्धत आहे, या पद्धतीने कडाकण्या खूप छान होतात। तुम्हीही नक्की बनवा, चवीला खूप छान लागतात आणि खायला पण कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात। आजची ही कडाकण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा। आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला माझे पारंपरिक तसेच सोप्या पद्धतीने बनलेले रेसिपी तसेच रांगोळीचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।